नाही म्हणजे ती बायको आहे माझी, पण ते तिला मनापासून आधी वाटू तर दे ना, म्हणजे तिनं तिच्या भावना व्यक्त तर करू दे. अरे श्री, ती जर व्यक्त करत नसेल तर तू व्यक्त कर ना, एवढा इगो कसला रे. ए नाही श्री, अजिबात नाही. आता तिने स्वतःहून तिचं तुझ्यावर प्रेम आहे हे बोलून दाखवलंच पाहिजे. तू जर तिला आय लव्ह यू म्हणायला गेलास ना तर खबरदार. ए श्री, त्याचं काय ऐकू नकोस. हे तू घबरे. हे बघ श्री, बायकांना अशा गोष्टी बोलता येत नाही, त्यांना संकोच वाटतो. अरे बघ, एक्सप्रेस करता येत नसेल तर शिका म्हणावं. आपण नाही, त्यांना आवडत नाही म्हणून बाथरूम मध्ये नेलेला पेपर परत आणतो बाहेर येताना. शिकतो ना आपण. मग काय, कसलं फालतू उदाहरण देतो, त्याचं काय संबंध रे. संबंध आहे दादा. काय? अरे आपणही आपल्या मध्ये खूप बदल करतो आपल्या बायकांसाठी, मग थोडस त्यांनीही करायला हवं. बोलून आपणच दाखवायचं, प्रेम आपणच व्यक्त करायचं, त्यांच्या अगम्य मनात काय चाललंय तेही आपण शोधून काढायचं. यांनी साधं फक्त माझं तुझ्यावर प्रेम आहे एवढं वाक्यही बोलू नये, एवढं येत नाही यांना. त्याला काय अर्थ आहे? नाही ते काय नाही, ठरलं. जान्हवीनी स्वतःहून तुला आय लव्ह यू म्हटलंच पाहिजे, तू स्वतःहून म्हणायचं नाही. बस फार लाड करतो आपण बायकांनी. काय काय बोलतोस काय तू? अरे मूलभूत फरक असतात आपल्या आणि बायकांमध्ये. एवढं सगळं कळतं बायकांबद्दल तुम्हाला, तर दिवाळीत एखादं गिफ्ट द्यायला हवं त्यांना, हे नाही कळत. ते आई, ते बेबी सगळ्यांकरता ते कापड वगैरे आणणार होती ना, ते रंगाभिंगातलं बेबीला फार कळत आई. हे काय तू घेऊन बसलेस की इतकं सोनं त्यांना द्यायला? हे बघा, जगात कुणीही कितीही काहीही आणलं तरी नवऱ्याने आणलेली भेट वस्तू बायकोसाठी सर्वात महत्वाची असते. त्याची तुलना कुठल्याही वस्तूशी होऊ शकत नाही. आता माझ्या सासरकडचे माझ्या वाढदिवसाला सणावाराला खूप काय काय द्यायचे, पण तुमच्या वडिलांनी आणलेला गजरा घालून मला दिवसभर मिरवावं असं वाटायचं. कळतंय का मी काय म्हणतेय ते? दादा कळलं का? तुला कळलं का? मी आणणारच होतो. मी आणणार होतो. मग श्री, आता तू ही एक नवीन मंगळसूत्र आण आणि घाल जान्हवीच्या गळ्यात. पोरकटपणा पुरे झाला. पोरगी अडकत चालली रे तुझ्यात. आता जास्त ताणू नकोस. नाही, फार ताणणार नाहीच आहे मी. म्हणजे थोडं ताणणार. नाही 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 नाही. आईजी, मी ना मी वाट बघतोय, आतुरतेने वाट बघतोय जान्हवीच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याच्या त्या एका करेक्ट क्षणाची मी वाट बघतोय.